कोरोना उद्रेकाच्या दुसऱ्या लाटेत आज बाधितांच्या मृत्यूने उच्चांक गाठला. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार 16 बाधितांचा मृत्यू झाला तर 640 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 4,657 वर पोहोचलेली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात स्थिती आणखी गंभीर होण्याची चिन्ह दिसत आहेत. जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 32,592 वर पोहोचलेली आहे. आज मृत झालेल्यांमध्ये गडचांदूर येथील 39 वर्ष पुरुष, चंद्रपूर शहराच्या तुकुम येथील 55 वर्ष पुरुष, ट्रेझरी कॉलनी येथील 87 वर्षीय महिला, बाबूपेठ येथील 55 वर्ष पुरुष, महाकालीवाड येथील 59 वर्षीय पुरुष, सिस्टर कॉलनी येथील 56 वर्ष महिला, बोलटा सागर कॉलनी बरोरा येथील 58 वर्ष पुरुष, नेताजी वाड चिमूर येथील 41 वर्ष महिला, पांझरेपार चिमूर येथील 70 वर्षीय पुरुष, कृष्णानगर भद्रावती येथील 60 वर्षीय पुरुष, बुटीबुरी नागपूर येथील 50 वर्षीय पुरुष, नागभेड येथील 73 वर्ष महिला, हारडोना तालुका राजुरा येथील 37 वर्षीय पुरुष, राधेगाव तालुका गोंडपेपरी येथील 45 वर्षीय पुरुष, नेहरूवाड चिमूर येथील 78 वर्षीय पुरुष व भद्रावती येथील 38 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 481 बाधितांचे मृत्यू झालेत. आज बाधित आलेल्या 640 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील 217, चंद्रपूर तालुका 28, बल्लारपूर 18, भद्रावती 73, ब्रह्मपुरी 41, नागभीड 11, सिंदेवाही 22, मूल 38, सावली 10, पंभुर्णा 2, गोंडपेपरी 7, राजुरा 25, चिमूर 46, वरोरा 51, कोरपणा 26, ज्योती 18 व इतर ठिकाणच्या 7 रुग्णांचा समावेश आहे.